ताकद असेल, शक्ती असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा तुम्ही सांगणारे असाल तर 15 मार्चपर्यंत पाडा, नाही तर तुमचा वारसा नकळी आहे. ही गोष्ट संपली नव्हती, तुम्ही व्हाईट पेपर काढा आणि सांगा जनतेला चांद्यापासून बांधले. संजय राऊत असं म्हणतायत की सरकार हे व्हेंटिलेटरवरती आहे, हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार आणि फेब्रुवारी नंतर ही सरकार टिकलं तर काय राज्यसभेचा राजीनामा देणार आहे. विचारा एकदा प्रश्न की जेव्हा फरवरी महिना संपेल आमचे साहेब ज्या सामन्यावर आणि सामन्याच्या माध्यमातून ज्या लेखणीने टीका करतात त्याच लेखणीने एक वाक्याचा राजीनामा हे देतील का, एवढाच प्रश्न आहे. अन्यथा आपले कार्यकर्ते आता टिकत नाही म्हणून न पटणारी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करताय. माझं आव्हान आहे, तुम्ही फरवरी महिन्याच्या शेवटी नव्हे, तुम्हाला अजून मुदत वाढ देऊ, 15 मार्चपर्यंत हे सरकार पाडा. ताकद असेल, शक्ती असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा तुम्ही सांगणारे असाल तर 15 मार्चपर्यंत पाडा, नाही तर तुमचा वारसा नकळी आहे. हे जनता चांद्यापासून बांध्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत ही जनता तुमचा निषेध करत तुम्ही नकळी आहात, तुमचं पडक नकळी आहे, हे 15 मार्च नंतर सिद्ध होईल. भाऊ ठीक आहे ठीक आहे. शिवसेना आणि आंबेडकरांच्या युतीला आता काँग्रेस सोबत शरद पवारांनी हिरवा कंदील दिलाय, मवियाची ताकद वाढेल आगामी काळात असं दिसतंय. कसं असं आहे की कोणी कोणाला पाठिंबा दिला यावर कधीच ताकद वाढत. तुमच्या विचारामध्ये काय रुची आहे, तुमच्या विचारामध्ये काय सेवेचा वारसा आहे, तुमच्या विचारामध्ये काय राष्ट्रवाद आहे, तुमचा विचार हा गरीबो के सन्मान में आहे का, तुमच्या विचारामध्ये शेतकऱ्यांना स्थान आहे की तुमच्या विचारामध्ये फक्त परिवारवाद आहे, बाप बेटी की सरकार, चाचा भतीजे की सरकार, मामा भांजे की सरकार, भाई भाई की सरकार, फक्त परिवार म्हणजे तुमच्यासाठी देश असेल, देश म्हणजे आमच्यासाठी परिवार आहे. म्हणून तुम्ही किती लोक एकत्र येता यावर विजय पराभव नक्की नाही, यश अपयश हे तुमच्या परिवारवाद विरुद्ध राष्ट्रवाद यावर अवलंबून. भाऊ टीकेची पातळी जी आहे ती एकदम खालच्या थराला चालली आहे, म्हणजे पावटा म्हणणं असेल किंवा टिल्लू टिल्लू म्हणणं असेल हे कितपत योग्य आहे. हे तर खरंच योग्य आहे. मी 16 मार्च 1995 विधानसभेत प्रवेश केला आणि अनेक वर्ष मी बघितलं की आम्ही वैचारिक मतभेद होते पण आता मुद्द्यावरून मुद्द्यापर्यंत हा जो राजकीय प्रवास सुरू झाला आहे हा तत्वावरून खुर्चीपर्यंत जाणारा हा राजकीय प्रवास हा थांबला पाहिजे. आपण विडंबन करताना या राज्यामध्ये अनेक असे आपण राजकीय नेते बघितले की ज्या शब्दावरून आपला उद्दिष्ट ते सफल करायचे पण कोणाचं मन दुखवत नव्हतं. आता मात्र ज्या पद्धतीचा राजकारणामध्ये शब्दांचा उपयोग होतो आहे याची चर्चा, संवाद, मंथन, चिंतन हे सर्वांना एकत्र करावं लागेल. अन्यथा आरेला कार्य हे जे सुरू झालं हे काही राजकीय क्षेत्रामध्ये योग्य नाही. आणि आम्ही जी काही नवीन जनरेशन राजकारणामध्ये देशाच्या प्रगती उन्नती विकासासाठी येण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासमोर आदर्श नव्हे तर आणि आम्ही त्याला दिशाभूल करण्याच्या दृष्टीने काम स्वराज्य रक्षक की धर्मवीर. पहिल्यांदा तर राजकीय नेत्यांनी इतिहासकार होण्याचा प्रयत्न करू नये. निवेदन घेता घेता आपलं आयुष्य चाललं, काही इतिहासकार आपण नाही आहोत, कशासाठी इतिहासकार होण्याचा प्रयत्न करायचा. 100 वर्ष जर आम्ही धर्मवीरच म्हणतो आहे तर त्याच्यामध्ये आम्ही स्वतःच्या इतिहासाची भर घालत कशासाठी शब्द छल करायचा. लहानपणापासून आपण धर्मवीर संभाजीराजे हा शब्द ऐकला, आता याच्यामध्ये आपल्याला वेळ तरी आहे का इतिहासाची पुस्तकं वाचण्यासाठी. जनतेला माझं आवाहन आहे जे इतिहासकार बनवू इच्छितात त्यांना पुस्तकं वाचण्यासाठी वेळ उपलब्ध करून द्या. सीमावाद नाही, सीमावाद काही भारतीय जनता पार्टीने जन्माला घातला का? सीमावाद एकनाथराव शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आल्यानंतर जन्माला आला का? 1956 मैसूर प्रांत आणि आमचा राज्य याच्यातली 865 गावं गेली. पंडित नेहरूजींची चूक आहे ती आम्ही भोगतोय. 2010 मनमोहन सिंग सरकारनी कर्नाटकच्या बाजूंनी आणि महाराष्ट्राच्या विरोधात ॲफिडेव्हिट दिलं तेव्हा 11 मार्च 1960 यशवंतराव चव्हाण साहेब
यांचं भाषण तुम्ही एकदा वाचून काढा, ते सुद्धा अतिशय उद्वेगाने म्हणाले की देशाचे काँग्रेसचे नेते काहीच करत नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी म्हैसूर प्रांताचे मुख्यमंत्री व नंतर निजगंगप्पा वर्किंग कमिटीचे अध्यक्ष होते, काय हट्ट त्यांचा, आम्ही देणार नाही देणार नाही. तेव्हा काँग्रेसचे नेते हे दुर्योधनाच्या भूमिकेत होते की आग्रा सुईच्या आग्रावर मावेल, एवढी जमीन देणार नाही असं दुर्योधन म्हणाला. आणि त्यानंतर तीच भूमिका, आम्ही महाराष्ट्राला ही गावं देणार नाही. कोणाची भूमिका? आता सुप्रीम कोर्टात केस आहे. सुप्रीम कोर्टाच्या केससाठी माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः लक्ष देऊन यामध्ये ही केस अनुकूल व्हावी महाराष्ट्राच्या बाजूने प्रयत्न करत आहे. पण यांना वाटतं की सीमावादाच्या माध्यमातूनच आम्ही सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो. आणि मला आश्चर्य होते की हा प्रश्न जन्माला घालणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जेव्हा शिवसेनेचे तथाकथित नेते सीमावादावर माननीय शिंदे साहेबांना किंवा माननीय देवेंद्रजीच्या सरकारला धारेवर धरतात, तेव्हा वाटतं की खरंच आता कलियुग सुरू झालं आहे. 204 चित्रपट अनुदानासाठी अजून समिती स्थापन झालेली नाही आहे, तर ते या सगळ्या गोष्टी कधी पूर्ण होणार आहेत? तो समिती आपण करतोय, त्याच्यामध्ये अनेक बदल करतो आहे. अर्ज आल्यापासून 3 महिन्यात अनुदान दिलंच पाहिजे असे नियम करतो आहे. काही गोष्टींच्या संदर्भामध्ये अतिशय उत्तम व्यवस्था गागावी, पारदर्शक व्यवहार व्हावा, पारदर्शक व्यवस्था गागावी. कारण या अगोदर चित्रपटाच्या अनुदानाच्या संदर्भात अनुदान देताना या संदर्भात काही अन्याय झाला, काही प्रश्न तेव्हा उपस्थित करण्यात आले, आणि म्हणून या संदर्भातली समिती निर्माण करून याच्या नियमांमध्ये आपण बदल करतो आहे. अनुदानामध्ये अ ब क असे 3 वर्ग करतो आहे. यासोबत थीम आधारित चित्रपट याला अनुदान देण्याचा आपण निर्णय करतो आहे की काही थीम दिली पाहिजे. समाजामध्ये असणारे उणीवा दोष या संदर्भात दिशा देणारे चित्रपट किंवा त्या संदर्भातल्या कथा यांना विशेष अनुदान देण्याची योजना आपण यामध्ये करतो आहे. ज्या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होईल त्यांना नियमित अनुदानापेक्षा दुप्पट अनुदान देण्याचा आपण निर्णय करतो आहे. आणि म्हणून या चित्रपटांच्या संदर्भामध्ये अतिशय योग्य पारदर्शक निर्णय व्हावे यासाठी काम होतं. ठीक आहे, धन्यवाद.